आपल्या सर्वांचे स्वागत. आजच्या आपल्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राला मार्गदर्शन करणार आहे ऑप्टोमेट्रिस्ट शैलेश बर्वे. त्यांचं शिक्षण अभिनव प्रशालेतून झालं. 11वी 12वी गरवारे कॉलेजचे विद्यार्थी होते. बॅचलर इन ऑप्टोमेट्रिस ही डिग्री त्यांनी YCMOU कॉलेज ऑफ ऑप्टोमेट्रीतून पूर्ण केली. सध्या 2011 पासून रामकृष्ण मठात सिनियर ऑप्टोमेट्रिस्ट व गरवारे कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून कार्यरत आहे. अशा या तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून आपण ऑप्टोमेट्रीबद्दल आज जाणून घेऊया. 10वी किंवा 12वी झाल्यानंतर पहिल्यांदा प्रश्न येतो की त्यांनी वेगळं करिअर करायचं असेल तर बरेच ऑप्शन्स अनेक समोर असतात आणि त्यामध्ये ऑप्टोमेट्री दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाला येतं. ऑप्टोमेट्री ऐकल्यावरती पहिल्यांदा अनेकांना पटकन बोध काही होत नाही, फक्त डोळ्यावर संदर्भात काहीतरी असावं असा एक अंदाज बांधला जातो. तर ऑप्टोमेट्री या शब्दाच्या अर्थातच त्याचा एकूण कार्य काम एकूण लक्षात येतं. ऑप्टोमेट्रीमध्ये ऑप्टो हा शब्द ग्रीक भाषेमध्ये अंदाज डोळ्या या अर्थाने समोरला जातो आणि मेट्री म्हणजे मेजरमेंट मोजमाप घेणं. तर याच्यावर कसं आहे की हा जो ऑप्टोमेट्री म्हणजे करणारा जो कोणी विद्यार्थी आहे किंवा काम करणारा जो तज्ज्ञ आहे म्हणजे ऑप्टोमेट्रिस्ट, तो डोळ्याची एकूण सगळी तपासणी किंवा एक पण मोजमाप करणारा आहे. नाही, आयुर्वेदातील एक पहिली पायरी आहे की आय केअर प्रोफेशनलमध्ये जर पहिल्यांदा जर तुम्ही गेलात तर पहिल्यांदा तुम्हाला ऑप्टोमेट्रिस्टनी तुमचे डोळे तपासणं गरजेचं आहे असं एकूण प्रोटोकॉल सध्या तरी आलेला आहे. यापूर्वी नव्हता, पण आता WHO नवीन काही मानकं काढलेली आहेत त्यामध्ये ऑप्टोमेट्रिस्टला अतिशय महत्त्वाचं स्थान आलेलं आहे. ऑप्टोमेट्रिस्टकडे पेशंट गेल्यानंतर जर काही अगदी मोठा प्रॉब्लेम असेल तरच तो पुढे ऑप्टोमेट्रिस्टकडे रेफर केला जातो. तर यामध्ये ऑप्टोमेट्रिस्टला डोळ्याच्या सर्व बाबींची माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचे रोग, डोळ्यांचे रोग, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम असतील म्हणजे त्याच्या ठेवणीमध्ये किंवा काही फंक्शन होत नसतील तर त्या बाबतीत त्याच्यावरचे उपचार आणि त्यांचं रिहॅबिलिटेशन हे सर्व ऑप्टोमेट्रिस्टला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्यावर असा एक इतिहास किंवा त्याचा बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो की ऑप्टोमेट्री ही काही नवीन संकल्पना नाही आहे, तशी पूर्वी अगदी इसवी सन पूर्वीपासून आलेली आहे. कारण पहिल्यांदा सांगितलं ग्रीक भाषेतून आलेला हा शब्द आहे. कोपरनिकस किंवा टॉलेमी हे जे कोणी खगोलशास्त्रज्ञ होते यांनी याच्यावरती संशोधन केलं आणि त्याच्यातनं काही प्रकारचे त्यांनी टेलिस्कोप तयार केले आणि त्यामुळे त्यांना हे ऑप्टोमेट्रिस असं एक उपाधी त्यांना देण्यात आली आणि त्यावरनं पुढे डोळ्याच्या बाबतीत किंवा ऑप्टिक्सच्या बाबतीत जे कोणी काम करतात त्यांना ऑप्टोमेट्रिस समजायला सुरुवात झाली. चीनमध्ये पहिल्यांदा डोळ्यांसाठी वेगळा डॉक्टर असावा अशी एक योजना करण्यात आली होती, म्हणजे बाकी शरीरासाठी एक वेगळा डॉक्टर आणि डोळ्यांचाही वेगळा डॉक्टर. तर डोळ्याच्या डॉक्टरांना तिथे ऑप्टोमेट्रिस असं म्हणलं जायचं नाही, पण ही जी काही प्रकल्प होता हा युरोपियन राष्ट्रांनी घेतला आणि त्यांना त्यांनी ऑप्टोमेट्रिस हे नाव दिलं. अजूनही अध्या जर कोणी तुमचे नातेवाईक किंवा तुम्ही स्वतः जर अमेरिकन राष्ट्रांमध्ये जर गेलात आणि इथे डोळे तपासण्यासाठी जर तुम्ही बघितलं तर डॉक्टरांना म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरांना ऑप्टोमेट्रीचा समोर जात. पण भारतामध्ये याबाबतीत अजून अवेअरनेस असा आलेला नाही आहे आणि त्याबाबतीत ऑप्टोमेट्रिसना असा स्कोप तितका इथे आलेला नाही आहे. तर पुढे पाहूया ऑप्टोमेट्रिस काय काय करू शकतो. मग अशी म्हटल्याप्रमाणे त्याला सगळ्या डोळ्याच्या बाबतीतलं अगदी पुढच्या पापणीपासून मागच्या पडद्यापर्यंत सर्व काही माहीत असणं गरजेचं आहे. फक्त मागचा पडदा म्हणजे डोळा संपला असं पण नाही, पडद्यानंतर पुढे मागच्या मेंदूपर्यंत देखील त्याचा प्रवास चालू असतो आणि या संदर्भामध्ये जे जे काही प्रकार येतात, ॲबनॉर्मॅलिटीज असतात, रोग असतात, या सर्वांची माहिती आणि त्याची तपासणी करण्याची क्षमता ऑप्टोमेट्रिस्टकडे असणं आवश्यक असतं. हे करताना रोगनिदान अचूक करणं आवश्यक असतं. जर रोगनिदानामध्ये चूक जर झाली तर शेवटी डोळ्याशी संबंध असतो आणि एकूण जो पेशंट किंवा जो कोणी व्यक्ती आहे त्याच्या डोळ्यामध्ये दृष्टीवरती डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. आता पहिला हा प्रायमरी आय केअर प्रोफेशनल म्हणून म्हटलं जातं, त्यामुळे डोळ्यांबद्दल जी काही माहिती देणं आहे हे मुख्य काम ऑप्टोमेट्रिस्टचं आहे. लोकांना जागरूक करणं, निर्णय साथी जरी होतात त्यावेळेला त्यांना त्याबद्दल माहिती करून देणं हे ऑप्टोमेट्रिस्ट करू शकतो. त्या पुढचा भाग म्हणजे चष्मा कॉन्टॅक्ट लेन्स, म्हणजे आपण डोळ्याबाबतीत काय जर म्हटलं तर पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं आणि डोळ्यावर लावतो तो म्हणजे चष्मा. मी पण आता लावून आलो आहे आणि प्रेझेंटेशन करतो आहे म्हणून ते नाही करते, पण हा चष्मा अतिशय प्रत्येकाला लागतोच. आता उपस्थित असल्यापैकी कमीत कमी 4-5 जण ते चष्मा आहेच आहे, त्यामुळे हा अनेक जणांमध्ये तुम्हाला बघितला जातो. आणि यामध्ये फक्त चष्मा हा फक्त काही नॉर्मल टर्म नाही आहे, यामध्ये अनेक प्रकारच्या फील्ड आहेत नुसत्या चष्म्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर. म्हणजे त्यांच्या काचांमध्ये अनेक प्रकार आहेत, फ्रेम्समध्ये अनेक प्रकार आहेत,
फिटिंगमध्ये प्रकार आहेत, फिटिंग जरी व्यवस्थित झालं नाही तर अनेक त्रास होतात, एवढे पैसे खर्च केले असतात आणि तरी देखील त्यांना समाधान मिळत नाही. मग अशा वेळेला ऑप्टोमेट्रिस्ट त्यांना याबाबतीत जागरूकता निर्माण करू शकतो, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करून देतो. कॉन्टॅक्ट लेन्स ही तर पूर्णपणे भिन्न आहे, त्यांचा नंबर चष्म्यापेक्षाही थोडा निराळा असू शकतो आणि त्याच्यावरती ते पूर्णपणे मेजरमेंट घेतल्याशिवाय, त्यांची बेसकर्व पॉवर हे बघितल्याशिवाय कॉन्टॅक्ट लेन्स येणं खरंच बरोबर नसतं. तसंही दिलं जातं, आपल्या भारतामध्ये असा अजून जागरूकता तशी नाही आहे, पण हे सगळं काम ऑप्टोमेट्रिस्टनी केलं पाहिजे. आणि दुसरी एकदम शेवटची गोष्ट म्हणजे नेत्रदानाबद्दल जागरूकता, कारण की आता भारतामध्ये असं किंवा एकूण जगामध्ये खूप जण आहेत की त्यांना नेत्रदान केल्यामुळे दृष्टी येऊ शकते, पण त्यांना जसे पुढचे जे बुबुई म्हणतो किंवा कॉर्निया म्हणतो तसे त्यांच्यासाठी अवेलेबल नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना नेत्रदानाबद्दल सांगण्याचं, त्यांना मोटिवेट करण्याचं काम हे ऑप्टोमेट्रिस्टनी करावं, अशी एक WHOची संकल्पना आहे. पुढे आता हा हेल्थ केअर सेक्टरमध्ये असणारा माणूस आहे, त्यामुळे हा प्राथमिक एकदम प्रायमरी आय केअर सर्जन किंवा स्पेशलिस्ट म्हणून म्हणतात. त्यामुळे पहिल्यांदा डोळ्याची दृष्टी येणं, त्याचा नंबर काढणं, त्याचे वेगवेगळ्या अंगांनी त्याची तपासणी करणं आणि त्याच्याबद्दल डायग्नोस करून त्याबद्दल पुढची ट्रीटमेंट चालू करणं हे ऑप्टोमेट्रिस्ट काम असतं. मग अशी म्हटलं तसं डोळ्यावरती जागरूकता, वेगवेगळ्या साथींच्या रोगांबद्दल किंवा डोळ्याची निगा कशी राखावी या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणं. त्यानंतर ऑप्टोमेट्रिस्टमध्ये बघायला गेलं तर पहिल्यांदा माणूस ऑप्टोमेट्रिकडे जायला हवा, तर त्या दृष्टीने बघायचं झालं तर 20,000 मागे एक ऑप्टोमेट्रिस्ट पाहिजे. आपल्या भारताची लोकसंख्या सध्या तरी एक जवळपास एक म्हणजे 1 अब्ज 25 कोटी वगैरे अशी सांगा असेल आणि भारतामध्ये सध्या ऑप्टोमेट्रिस्ट जाणता 1,300 ते 1,400 एवढ्या संख्ये नगण्य अगदी आहे. आणि त्यानुसार बघितलं तर मी अगदी खूपच कमी संख्या धरलेली आहे, पण 12 लाखांमध्ये एक अशी आत्ता सद्यस्थितीमध्ये ऑप्टोमेट्रिस्ट संख्या आहे. तर हे अडवणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण की हा शेवटी डोळ्याचा प्रश्न आहे आणि फक्त समाजसेवा म्हणूनच ऑप्टोमेट्री करायची किंवा शिकायचं असं नाही आहे. त्यामागे तुम्हाला जे कोणी इच्छुक आहेत त्यांना योग्य तो मोबदलाही मिळतो. जसं इंजिनियर्स किंवा डॉक्टर्स ज्या प्रमाणामध्ये आर्थिक मिळवतात, पैसे मिळवतात, त्या दृष्टी ते तेवढ्याच संख्येने किंवा तेवढ्याच प्रमाणामध्ये ऑप्टोमेट्रिस्ट देखील मिळू शकतो. तर त्या संदर्भात पुढे तर सांगतो, याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत. फक्त हा मेडिकल म्हणून नाही तर समजतात, पहिलं म्हणजे वैद्य किंवा क्लिनिकल, की सध्या आम्ही म्हणलं की रामकृष्णपुरात मी काम करतो, म्हणलं हा नक्की काय काम करतो असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो. ते म्हणजे पहिल्यांदा पेशंट येणार, त्याची हिस्ट्री येण्यापासून आणि सगळं पूर्ण एक्झामिनेशन करून त्याचं डायग्नोसिस करून त्याचे पुढची उपचार चालू करण्यापासून ही सगळी कामं ऑप्टोमेट्रिस्ट करू शकतो. ही एक क्लिनिकल साईड झाली. त्यानंतर दुसरी म्हणजे डिस्पेन्सिंग. डिस्पेन्सिंग म्हणजे चष्म्याचे दुकान स्वतः चालू करू शकतो किंवा स्वतःची प्रॅक्टिस करू शकतो. जसे डोळ्यांचे डॉक्टर करतात त्यानुसार ऑप्टोमेट्रिस्ट स्वतःची डोळ्याची नेत्र तपासण्याची प्रॅक्टिस करू शकतो. त्यासोबत कॉन्टॅक्ट लेन्स स्पेशालिस्ट, लो विजन स्पेशालिस्ट किंवा स्पोर्ट विजन स्पेशालिस्ट असे वेगवेगळ्या शाखा यामध्ये आहेत. त्यामध्ये स्पेशलायझेशन देखील करू शकतो. आणि त्यानंतर संशोधन. आता संशोधन म्हणजे R&D हा प्रकार जास्त करून अनेक इंटरनॅशनल कंपनी आता भारतामध्ये सुद्धा गुंतवणूक करत आहेत. एक उदाहरण द्यायचं तर लॉरेन्स अँड मेयो किंवा बॉश अँड लॉन, टायटन आय प्लस, रिलायन्स विजन एक्सप्रेस अशा वेगवेगळ्या कंपन्या, अजूनही काही येतात किंगफिशर, फोर्टनासाईट म्हणून, हिमालया म्हणून, अशा कितीतरी कंपन्या आता येत आहेत. आणि या कंपन्यांमध्ये ऑप्टोमेट्रीची गरज लागते ती नवीन काही संशोधन करून नवीन प्रॉडक्ट आणण्यासाठी. आता बरेचदा आत्ता मी म्हणलं की खूप प्रकारच्या फ्रेम्स असतात, खूप प्रकारच्या लेन्सेस असतात, खूप प्रकारच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस असतात, पण त्यातली योग्य ती कॉन्टॅक्ट लेन्स दिली किंवा चष्मा दिला की ज्या पेशंट सॅटिस्फाय होईल असं नसतं, त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो. मग हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं किंवा त्याच्यासाठी एक निराळी काही यंत्रणा काढणं हे ऑप्टोमेट्रिस्ट करू शकतो. परत काही काही असे आजार असतात की ज्याच्यामुळे डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते. मागच्या पडद्यावरती जर बदल झाले किंवा मागच्या मेंदूपर्यंत वाहून येण्याची क्षमता जी यंत्रणा असते त्यांच्यामध्ये जर काही बदल झाले तर ही दृष्टी परत भरून काढता येत नाही कितीही उपचार केले तरी. मग त्या बाबतीत ते सेल्स ज्या मेलेल्या सेल्स असतील किंवा काही जो भाग काम करत नाही आहे तो भाग पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचं जे काही संशोधन चालू आहे त्यामध्ये ऑप्टोमेट्रिस्ट मदत करतो. म्हणजे सध्या स्टेम सेल्स आपल्याला अनेकांना माहीत असेल, तर त्या संदर्भामध्ये स्टेम सेलचा उपयोग होऊ शकतो का हे संशोधन जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि यामध्ये ऑप्टोमेट्रिस्ट सिंहाचा वाटा बजावत आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे आपल्याकडे असलेलं प्रॉडक्ट योग्य रीतीने
सायंटिफिकली लोकांना पटवून देणं आणि त्यांना ते घेऊन लावणं, म्हणजे यामध्ये आपला फायदा होतोच, पण त्या दुसरा म्हणजे मुख्य मनात ठेवायची गोष्ट म्हणजे की जो कोणी कस्टमर किंवा पेशंट येतो त्याच्या डोळ्याशी हा खेळ आहे, त्यामुळे त्याला त्याचा पुरेपूर मोबदला मिळाला पाहिजे हा अवेअरनेस त्या ऑप्टोमेट्रिस्टला पाहिजे. आणि जोपर्यंत तो ऑप्टोमेट्रीचा एक डिग्री कोर्स करत नाही तोपर्यंत हा अवेअरनेस त्यामध्ये घेत नाही. समाजाभिमुख कार्य म्हणजे की आता ऑप्टोमेट्रीसबद्दल पुण्यामध्येच फारशी माहिती नाही आहे, म्हणजे पटकन एक 10 किंवा 100 लोकांमध्ये मी सांगितलं की मी ऑप्टोमेट्रिस्ट आहे तर पहिल्यांदा त्याचा उच्चार पण अनेक जण नीट करू शकत नाहीत, कारण त्यांना माहितीच नसतं. काहीतरी ऑप्टोमेट्री किंवा ऑप्टोमेटिस्ट वगैरे असं काहीतरी ओळखतं. हीच जर पुण्यामध्ये हा का प्रॉब्लेम असेल तर ग्रामीण भागामध्ये गेलं तर अजून एखाद्या आजीला जर सांगितलं की मी ऑप्टोमेट्रिस्ट आहे तर ती म्हणा हा डोळ्याचा डॉक्टर असावा असं काहीतरी असतं. तर ग्रामीण भागात जाऊन डोळ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी डोळ्यांचे डॉक्टर स्वतःहून प्रयत्न शक्यतो करत नाही, काही जण असतात ते करतात पण प्रॅक्टिस करिअर यामागे असल्यामुळे त्यांना हे जमत नाही, पण हे करणं तर महत्त्वाचं काम आहे. मग हे जे काही समाजामध्ये लोकांना डोळ्याबाबतीत जागरूकता करणं किंवा मोतीबिंदू काचबिंदू पडद्याचे आजार किंवा डायबिटीसमुळे होणारे पडद्यावरचे बदल हे जे काही सांगण्याचं काम आहे हे ऑप्टोमेट्रिस्टनी केलं पाहिजे आणि ते करतात. वेगवेगळे आय कॅम्प्स असतात, आय कॅम्पमध्ये एक काहीतरी उद्देश समोर ठेवून ते काम केलं जातं आणि त्यामध्ये ऑप्टोमेट्रिस्टच महत्त्वाचं काम करतं. त्यानंतर पुढं म्हणजे हा एक आवश्यक सेवांमधला भाग आहे, मग आजपासून मी तुम्हाला सांगतोय की हे प्रायमरी आय केअर प्रोफेशनल आहे, त्यामुळे पहिल्यांदा ही पहिली पायरी म्हणजे ऑप्टोमेट्रिस्टच आहे. त्यामुळे हा समाज म्हणजे कोणी जी लोक पेशंट म्हणून येतील तर त्यांना पहिल्यांदा ऑप्टोमेट्रिस्ट चेक करणार आहे, त्यामुळे समाजाभिमुखता पेशंट ऑप्टोमेट्रिस्टला पाहिजे, समाजाविषयीची आपुलकी पाहिजे. त्यानंतर पुढे म्हणजे आंतरराष्ट्रीय सर्वस्थान, आता WHOनी मी अशी म्हटलं की WHOने ही संकल्पना काढलेली आहे आणि ऑप्टोमेट्रिस्टनीच तपासावं पहिल्यांदा मग ते पुढे डॉक्टरांकडे रेफर करावं अशी त्यांचीच एक त्यांनी प्रोटोकॉल तयार केला आहे. आणि आता तर एक विजन 2020 म्हणून प्रोग्रॅम आलेला आहे की त्याच्यामध्ये मोठे मोठे कलाकार देखील त्याचं ब्रँडिंग करतात, उदाहरणार्थ हेमा मालिनी किंवा त्याच तत्सम वयाकडातल्या अभिनेत्री. तर हे जे आहे ते WHOनी केलेली संकल्पना आहे की 2020 पूर्ण जग हे नेत्र डोळ्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी व्हावं, जे काही प्रॉब्लेम आहेत ते पूर्ण बरे करता येणार नाही पण त्याच्याबद्दल जागृता निर्माण व्हावी. किंवा जे काही आहेत आता जवळपास एक भारतामध्येच केवळ नंबर न लावल्यामुळे जे आलेलं अंधत्व आहे याचं प्रमाण जवळपास 30% आहे. नंबर लावणंही किंवा चष्मा वापरणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे पण ती देखील लोकांकडनं होत नाही, त्यामुळे हे जे महत्त्वाचं काम आहे हे ऑप्टोमेट्रिस्ट करू शकतो. आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांमध्ये याबद्दल सांगितलं गेलं पाहिजे, त्यांना माहिती झाली पाहिजे, त्यामुळे हा उपक्रम. आता यामध्ये करिअर करायचं म्हणलं की थोडंसं मनामध्ये शंकेची बाजू चुकते की आपण हे करतो ते बरोबर की नाही किंवा केलं तर याचा उपयोग होईल की नाही, कारण की तसं म्हणलं तर कुठेही गेला तरी डिग्रीला किंवा डिप्लोमाला कमीत कमी वर्षाला 40,000 फी किंवा अशी असते. तर तसं म्हणलं तर हा कोर्स आहे हा तुमच्या पैशाची पुरेपूर मोबदला देणारा आहे, तुम्हाला उत्तम करिअर करू देणारा आहे, पुढे तुम्हाला अनेक संधी आहेत. आणि वैद्यकीय म्हणजे क्लिनिकल बाबतीत जर गेला तर तुम्हाला समाधान, मनाचं समाधान जे असं जॉब सॅटिस्फॅक्शन हे पुरेपूर येणार आहे. त्याच्यामध्ये कदाचित आर्थिक मूल्य कमी मिळू शकतो कारण की ते हॉस्पिटलवरती अवलंबून असतं. हॉस्पिटल जर काही असं सरकारी किंवा सेवाभावी संस्थेने काढलेलं असेल तर कदाचित त्याचा मोबदला कमी असतो, पण ते जर कोणी प्रायव्हेट मोठे हॉस्पिटल असतात किंवा चेन हॉस्पिटल असते त्यांच्यामध्ये उलट पॅकेज चांगलं मिळू शकतं. दुसरं म्हणजे स्वतःचा व्यवसाय, ऑप्टिकल शॉप व्यवसाय म्हटलं की थोडंसं पटकन मनामध्ये घाबरल्यासारखं होतं, कारण की एकदम काहीतरी पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि त्याचा रिटर्न्स मिळाले पाहिजे, रिटर्न्स मिळायला वेळ लागतो, वर्ष 1.5 वर्ष लोकांना ग्राहक कस्टमर सेट झाले पाहिजेत वगैरे वगैरे. पण असं म्हटलं तर हा जे ऑप्टिकल शॉप हा जो असा पर्याय आहे की काही काहींमध्ये असतं की एकदम मला 2 लाख रुपये पहिल्याच महिन्यात मिळावे वगैरे, तसं नसतं, थोडंसं पेशन्स पाहिजे. पण हा कोर्स कधीच म्हणजे ऑप्टोमेट्रीस कधीच उपाशी म्हणू शकत नाही. एक वेळ तो श्रीमंत होऊन गाजा कीर्तन लढणार नाही पण तो उपाशी कधीच म्हणणार नाही. सामान्य माणसाचं जे जीवन आहे तो नक्कीच करू शकतो. तर ऑप्टिकल शॉप पण तसंच आहे
अगदी तुम्ही कर्वे रोडवरती आता सध्या 15 शॉप झालेले आहेत, किंवा नॉनस्टॉपमध्ये एकदम सॅच्युरेशन झालेलं आहे, किंवा कुठलाही मोठा रस्ता घ्या तिथे कमीत कमी 10 शॉप ते तुम्हाला मिळतील. पण ती त्याच रोडवर तुम्ही शॉप जर टाकलं, म्हणजे 11 असं नाही पण केलं, तर नक्की तुम्हाला तिथे तुमचं नेहमीचं जसे बाकीचे फील्डमध्ये लोक कमावतात तेवढं कमावण्या एवढं नक्की ते ऑप्टिकल शॉप तुम्हाला मानधन किंवा पैसा मिळून देईल. पुढचं म्हणजे वितरक, म्हणजे मार्केट वितरक म्हणजे इंग्लिश ट्रान्सपोर्ट ट्रान्सलेशन असं केलेलं नाही आहे मी. मार्केटिंग म्हणजे मी अशी म्हटलं की या मोठमोठ्या कंपन्या आता भारतामध्ये थोडं खुलं आर्थिक धोरण असल्यामुळे इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि त्यामध्ये मोठी मोठी पॅकेजेस देत आहेत, कारण भारतीय अर्थव्यवस्था तशी आहे म्हणून भारतीय गिराहिक ग्राहक जसे आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्या ब्रँडचं किंवा म्हणजे मालाचं लोकांसमोर सादरीकरण करणं, त्यांना त्याचं महत्त्व पटवून देणं. दुसरी म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्सच्या बाबतीत मी जास्त पण हे म्हणू शकतो की जॉन्सन अँड जॉन्सन, बॉश अँड लॉम किंवा सिभा विजन या ज्या युरोपियन कंपन्या आहेत, काही अमेरिकन कंपन्या आहेत, की त्यांच्याकडे पॅकेज खूप छान मिळतात. बरेच सिनियर ऑप्टोमेट्रिस्ट आहेत की ती मानाची पदं भूषवतात त्या कंपन्यांमध्ये. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर गोपटे सर आहेत, थिटे सर आहेत, सध्या ते तुम्हाला जर अगदी त्यांना भेटायची इच्छा असेल तर भारतीय विद्यापीठात ते कार्यरत आहेत, त्यांना देखील तुम्ही विचारू शकता की त्यांचं पॅकेजेस महिन्याला 10 ते 15 लाख असं होऊ शकतं. म्हणजे एवढ्या प्रकारचं मार्केटिंगमध्ये जसं त्या कंपनीचा फायदा तसं त्या प्रमाणात तुम्हाला त्याचा मोबदला असं प्रकार आहे. त्यामुळे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन करायचं असेल तर जसं डॉक्टर डोळ्याचा डॉक्टर जरी म्हणलं तर तो वेगवेगळ्या बाबतीमध्ये स्पेशलायझेशन करू शकतो. पहिला म्हणजे पुढचा पटल म्हणजे बुबुल, त्याला इंग्लिशमध्ये कॉर्निया म्हणतात, किंवा ग्लॉकोमा म्हणजेच काचबिंदू, किंवा पडदा रेटायना, या अशा वेगवेगळ्या बाबतीमध्ये डॉक्टर्स जसं स्पेशलायझेशन करतात तसं ऑप्टोमेट्रिस्ट देखील स्पेशलायझेशन करू शकतो. आणि डॉक्टर म्हणजे हे मी थोडं अभिमानी सांगतो की डॉक्टर स्वतःहून ऑप्टोमेट्रिस्टकडे पेशंट रेफर करतात की कॉन्टॅक्ट लेन्ससाठी, डोळ्याच्या तिरेपणाचा उपचार करण्यासाठी, किंवा नंबर काढण्यासाठी. कारण कधीकधी नंबर हा काही काही जणांचा फार कॉम्प्लिकेटेड असतो आणि तो काढणं हे ऑप्टोमेट्रिस्टचं पहिलं काम असं मानलं जातं. त्यामुळे बरेचदा डॉक्टर देखील ऑप्टोमेट्रिस्टकडे नंबर काढण्यासाठी पेशंटना रेफर करतात असं होतं. तर हे स्पेशलायझ करण्याची इच्छा असेल, जर तुमच्यामध्ये अभ्यासवृत्ती असेल, तर तुम्ही हे स्पेशलायझ करू शकता. आणि हे स्पेशलिस्ट सध्या कमी खूपच कमी प्रमाणात आहेत आणि यांना खूप संधी आहे, वाव आहे, मागणी आहे. आता आवश्यकता, आवश्यकता म्हणजे तशी काहीच नाही, कारण आवश्यकता सध्या ऑप्टोमेट्रिस्ट फार कमी आहे. मग अशी तुम्हाला मी प्रमाण सांगितलं अगदी 1200, 1300 किंवा 1400 फरक आहे, तर ऑप्टोमेट्रिस्ट सध्या आजघडीला भारतामध्ये आहेत. तर कमीत कमी 10वी केल्यानंतर तुम्ही डिप्लोमा कोर्स म्हणजे पदविका कोर्स करू शकता. पदविका कोर्सला मी तुम्हाला लगेच करा असं म्हणणार नाही, कारण की त्यानंतर थोडे स्कोप कमी आहेत. डिग्री कोर्स केलं तर मात्र स्कोप बऱ्याच प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर पदवीसाठी जर करायचं 12वी ही विज्ञान शाखेतनं करणं अपेक्षित आहे. कमीत कमी 50% इंग्लिशमध्ये नैपुण्य असणं अपेक्षित आहे, नसलं तरी चालेल कारण की त्याच्या ॲडमिशन मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे आवश्यक कौशल्य, कौशल्य अशी काही नाही आहेत. दुसरी म्हणजे विज्ञानामध्ये रुची की बायोलॉजी किंवा शरीरशास्त्र याच्यामध्ये रुची पाहिजे. त्यानंतर समाजाविषयी काहीतरी इंटरॅक्शन पाहिजे की लोकांची सेवा मी करीन, त्यांना काहीतरी माझ्यामुळे उपयोग होईल असा एक तुमच्याकडे दृष्टिकोन पाहिजे, तर मग तुम्ही ऑप्टोमेटिक्स म्हणून खूप चांगलं काम करू शकता. आणि सध्या काम प्रचंड आहे पण लोकच नाही आहे अशी स्थिती ऑप्टोमेटिक्समध्ये आहे. आता कुठं काम शिकावं हे महत्त्वाचं आहे, कारण की कॉलेजच चांगलं नसेल तर तुमचं करिअर थोडंसं बर्बाद होऊ शकतं हे मी बघितलेलं आहे. त्यावरून सांगतो की त्यांनी जे लिस्ट केली आहे ती त्याच्या रेफरन्सेसनुसारच केलेली आहे उतरत्याप्रमाणे. शैक्षणिक संस्थामध्ये पुण्यामध्ये जर करायचं असेल तर भारतीय विद्यापीठ हे अग्रगण्य आहे कॉलेज. भारतीय विद्यापीठ हे साधारणतः 15 वर्षापूर्वी चालू झालं. त्याच्या आधी ज्ञान प्रबोधिनीच चालू केलेलं डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री हे कॉलेज होतं, पण ते का थोडंसं इंटरनल कारणामुळे बंद झालं. त्या कॉलेजचा मी शेवटच्या बॅचचा विद्यार्थी होतो, पण ते पण कॉलेज छान होतं. त्याच विद्यार्थ्यांनी चालू केलेलं भारतीय विद्यापीठामध्ये ऑप्टोमेट्रीचं कॉलेज चालू केलेलं आहे. ते अतिशय म्हणजे भारतामध्ये अगदी 1 नंबर नाही पण 2 नंबर ते नक्कीच म्हणता येईल. आणि त्यामध्ये या कॉलेजमध्ये सगळ्या सुविधा आहेत. जसं इंजिनिअरिंगला पॅकेजेस घेऊन कंपन्या येतात, तशा कॉन्टॅक्ट लेन्सच्या परत बाकी ऑप्टिकल कंपन्या म्हणजे लॉरेन्स एंड मेयो, विजन एक्सप्रेस, टायटन आय प्लस या प्रकारच्या कंपन्या छान छान पॅकेज घेऊन येतात. कमीत कमी स्टार्टिंग पॅकेज 25,000 पर मंथ असं असतं.
त्यानंतर डी वाय पाटील. डी वाय पाटील हे आत्ताच एक 3 वर्षापूर्वी चालू झालेलं कॉलेज आहे, मात्र त्याची त्याला जे आलेला रिस्पॉन्स जो आहे तो फारच उत्तम आहे आणि तिथे त्यांनी सुविधा पण चांगल्या केलेल्या आहेत. गरवारे महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय हे आत्ताच एक जस्ट 2 वर्षापूर्वी चालू झालेलं आहे. थोडंसं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अजून डेव्हलप झालेलं नाही आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो, कारण उगाच मी सांगायचो आणि तुम्ही जाऊन बघायचे असं नको व्हायला, पण तेही डेव्हलप होईल अशी आशा वाटते कारण की त्यांच्याकडे पण नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. सध्या लोकांना म्हणजे मुलांना क्लासरूम नाही आहेत ही एक गोम आहे, ती सोडली तर बाकी सगळं व्यवस्थित आहे. त्यानंतर एच वी देसाई महाविद्यालय, तिथे मी स्वतः शिकलो, म्हणजे तिथे रोजचे पेशंट 200 वगैरे पेशंट असतात, त्यामुळे मी तिथे ॲडमिशन घेतली आणि ते जवळपास माझं जे काही होतं स्वप्न ते पूर्ण झालं की मला सगळं शिकायला मिळावं वगैरे, ते सगळं शिकायला मिळालं. रोज जवळपास एक कमीत कमी 40 ते 50 पेशंट मला तपासायला मिळायचे आणि त्याचा चांगला उपयोग होतो, आणि तिथे सगळ्या प्रकारचे मगाशी मी ब्रँचेस सांगितले त्या सगळ्या ब्रँचेस तिथे अवेलेबल आहेत.